शेतामध्ये होते आणि गारपिटीच्या मारामध्ये सापडले. त्या गारपिटीचा वर्ष एवढा झाला की तो शेतकरी किटाने ते भूत घेतले. एवढा प्रचंड गारपिटीचा पाऊस आजपर्यंत कधी दुष्काळ पडल्यानंतर ना मुख्यमंत्री कडे फिरकले ना शरद पवार गेले तर सोडून जाते नुसते बोलतच बसले. अजित पवार तर काय प्रश्नच नाही. कोण कारण जर का कोरडं पडलं आणि शेतकरी त्यांच्याकडे गेला तर बेलगामपणाने बोलतात धरणात पाऊस पडत नाही पाणी पडत नाही तर काय गर्मी करायची कुठली आव्हान कुठली आव्हान. ही महाराष्ट्राची परंपरा नाही पण आजपर्यंत कधी न फिरणारे मंत्री जरूर काही सर्व पित्रे अमावस्या असे सर्व पित्रे खाली आले आणि गारपीट गारपीटग्रस्त भागात कोण टाक्यावर फिरतोय कोण सायकलवर फिरतोय पेपर मध्ये फोटो आला बैलगाडीतून फिरताय मुख्यमंत्री बैलगाडी आणि तो फोटो आल्यानंतर शेती नवाब झाले अरे बैल गाडीतून फिरतोय त्यांनी मुख्यमंत्र्याला बैल बोललो नाही तुम्ही माझं बोलण्याच्या आधीच तुम्ही असं झाला. मी असं म्हणत होतो की अरे बैल गाडीतून फिरतोय आपला मुख्यमंत्री तुम्ही मध्येच हसायला लागला माझं वाक्य तुम्हाला ठीक आहे पण अशीच पाळी फोटो बघितल्यानंतर झाली अरे काय चाललंय कशी कशाला विचार करतात कशाला छोटा करतात. आजपर्यंत तुम्हाला कधी कळलं नाही की या देशामध्ये जनता राहते गोर गरीब ते रामदास आठवले यांचं प्रतिनिधित्व करतात तो आमचा दलित समाज असेल विनायकराव यांचं प्रतिनिधित्व करतात तो मराठा समाज असेल त्याही समाजामध्ये गोर गरीब आहेत धनगर समाज आहे. आजपर्यंत कधी तुम्ही यांची चौकशी सुद्धा केली नाही मंत्रिमंडळात जाऊन बसला दिल्लीमध्ये जाताय कुठे तुम्ही निवडून आल्यानंतर आम्ही काही तुमचं टिकू पुन्हा येते माझ्या माझ्या द्याल मात्र घराघरामध्ये पैसा आम्ही फेकू पण गोर गरीब आहे पण गोर गरीब असले तरी राज्यांना आणि तुमच्या भ्रष्टाचाराच्या पैशाला तर अजिबात आम्ही याचा स्वीकार नाही. आम्ही सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे की हा जो पैसा कदाचित नव्हे नक्कीच घराघरामध्ये पोहोचला जाईल हा पैसा हा शापाचा पैसा आहे. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याचे तळटळ्यात त्या पैशावरून घरामध्ये येणार आहे ते घरामध्ये कोणी येणार शापाचा पैसा आमच्या घरामध्ये नको आमच्या घरामध्ये पुण्य आहे आम्ही गरीब असतो तरी चालेल पण तुम्ही शापाचा पैसा ओरवाडून घेतलेला पैसा हा आम्ही घरामध्ये ठेवून आमच्या मुलाबाळांना दोन दिवस पैसे देणार नाही. तळटळ इकडे चाललेले आहेत शेतापासून विरोधक उभा राहिलेले मग अशी आनंदगीत आपण बोलतात की तुम्ही आजो वाल्यांचं जय पाटणाचे घरी जाणार मुळामध्ये काय घेण्यास कालपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होता लोकसभेला तुम्ही आमच्या सोबत राहिला विधानसभेला राहिला विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला मदत केली घेऊन घेणं लढायला काय हरकत नाही शिवसेनेचे मागाशी परिचय लढायला कोणी समोर असेल आम्ही लढायला घेत शिवसेनेची घेऊ त्याला आम्ही लढत नाही पण लढायचं कोणासाठी कशासाठी अरे बाबा का लढतोय जिल्ह्याला विधानसभेचे तुमचे झालं जिल्हा लोकसभेला जर युती तुटली तर विधानसभेत नाही तुटला जिल्हा परिषदेत नाही तुटला पण कदाचित जयंत पाटील विसरले असतील मी विसरलेला नाही मी विसरणार नाही. प्रभाकर पाटील आणि शिवसेना प्रमुख या दोघांनी मिळून युती केलेली आहे. मी माझ्या वडिलांचं स्मरण करतोय आणि त्यांच्या भावनेला भावनेचा आदर करून मी युती टिकवायचा प्रयत्न करतो आहे मी करतो आहे पण या जाहीरच्या सगळ्यांच्या समोर जयंत पाटील सांगतोय की शेकाप म्हणजे मला माहिती नेमकं काय तुम्हाला पण शेकापचा अर्थ शेतकरी कामगार पक्ष बरोबर ना रे. मग ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत इकडे शेतकरी आत्महत्या करतो त्या शेतकऱ्या गारपीटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे गारपीटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही वीज बिल माफ करण्याचं वचन दिलेलं आहे आणि हे करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून हे भ्रष्ट सरकार गुंतवून टाकण्यासाठी पुढे जात आहोत मैदानात जात आहोत. समोर काँग्रेसचा भस्मा सुद्धा आहे राष्ट्रवादीचा भ्रष्टा सुद्धा आहे अरे त्याच्याशी लढायचं सोडून आमच्या पाठीतून वाटत काय तुम्ही ज्या शेतकऱ्यासाठी ज्या कामगारासाठी तुम्ही लढतात आम्ही लढतो आहोत त्याचं सरकार आता इथे न्याय घेणारं सरकार आता दिल्लीमध्ये आपण आणतो आहोत त्यावेळेला
अन्नसत्य आढळून जाता अजूनही वेळ दिलेली नाही. सोबत या ज्या शेतकऱ्यांनी कांदा पीक कांदा सोबत आहे त्याला न्याय देण्याचं मी घेतो आहे. या सोबत या अजूनही काम करून पाहिजे सोबत या. त्याचा उपयोग काय तुमचा? आम्ही शेतकरी आणि कामगारांसाठी आंदोलन करतोय आम्ही केले ना आम्ही देखील इकडे सुद्धा एसीजेड येणार होता एसीजेड कसं बोलत होता शिवसैनिकांनी आंदोलन नाही केलं शिवसैनिकांनी जाण्यासाठी नाही केलं रक्त राहण्यासाठी धोके नाही पडले एसीजेड आम्ही रद्द करून घेतलेला आहे. कोणासाठी केलं? जर का आम्ही शेतकऱ्यांसाठी असतो तर त्याच्या सुद्धा जमिनी घेऊन आम्ही विकून टाकले असं कोणाला कळलं असतं. पण आम्ही स्वच्छ मनाने समोर जातो तरी पण जेव्हा मी समोर येते तेव्हा डोळ्याला डोळ्या फुटवण्याची हिंमत माझ्यामध्ये असली पाहिजे. मी नजर खाली लावणार नाही मान खाली झुकवणार नाही. एसी जेड आम्ही रद्द करून घेतला परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या जमिनी त्याला परत मिळाले या शेतकऱ्यांची जमिनी गोपीनाथजी आपल्याला त्यांना परत करावं लागते. आपलं सरकार आणल्यानंतर शेतकऱ्यांच्या तमाम शेतकऱ्यांच्या जमिनी या त्यांना आम्ही परत करू. हे असं काहीतरी करा. याच्यात जर का आमच्याकडे काही चूक होत असेल जरूर लढायला उभ्या. पण विशेष काय नाही नुसतं मत फोडायची हे बाब करू नका. जर का दुर्दैवाने इथे तर निवडून येणारच आहे पण दुर्दैवाने काँग्रेसचं सरकार आलं येणार नाही येऊ येणार नाही तर तुम्ही केलेल्या पापामुळे जे आलेले असेल निवडणूक क्षेत्राचे पाप हे फार भयंकर असेल. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हीच नव्हे तर पुढच्या पिढीसुद्धा तुम्हाला माफ करणार एवढं लक्षात ठेवत आहे. न्याय घेण्यासाठी म्हणून आम्ही पुढे जातो. मुंबई दिल्ली कॉरिडॉरचा प्रश्न आम्ही उचललेला आहे आंदोलन केलेली आहे बोर्ड रद्द करणार आपण दहा तुम्ही शेतकऱ्यांच्या कसल्या जमिनी त्याच्यामध्ये घेत आहे त्याच्या आयुष्यावर वरवंट फिरवून टाकता कोण देणार करणार आहे. निवडणूक आल्यानंतर जर काही एकजूट होणार असेल तर मग काय काँग्रेस बसले राष्ट्रवादी बसले त्याच्याला तर तुम्हाला अधिकार काय तक्रेवरती आरोप करायचा तक्रे हसत असेल की अरे बघा कुठले निवडणुकीचे आधीच कुठले आता माझं निश्चित अरे निश्चित त्या घडले तुम्ही याच माझ्यामध्ये वाटलं आम्ही राजकारणामध्ये पण काहीतरी आवाज उठवा ज्याच्या विरुद्ध आपण संघर्ष उभा केलेला आहे स्वतः आंदोलन बोलले या राक्षस याला काढला पाहिजे. पण आंदोलन की राक्षसाला काढायचं असेल तर येण्या नवऱ्याला आशीर्वाद देऊन चालत नाही. जेथे पाहिजे जातीचे मर्द पाहिजे त्याला राक्षस ही लढाई गुंतवणुकीची लढाई नाही केवळ अनंत गीतेला खासदार करा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा म्हणजे आमचं काम झालं नाही. ही लढाई ही देशाचं भवितव्य बदलणारी म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं नशीब बदलवणारी ही लढाई ही आपल्याला जिंकावीच लागेल हे लक्षात ठेवा. तुम्ही जिंकावीच लागेल. कत्तलखान्याचा प्रश्न आहे कत्तलखाना येतोय पाहिजे का तुम्हाला सरकार येऊ द्या त्यांचं होईल का जे जे तुमचे प्रश्न आहेत तुमच्या जमिनीचे प्रश्न असतील विजेचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल जी ही लोक टावर करत आहे दलित समाज आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे आणखी कितीही समाज आहे अन्याय अन्याय म्हणून आक्रोश करतायत या काँग्रेस सरकार येऊन आणि पुढे कसा आक्रोश करत कसा टावर कोण येणार नाही तुम्हाला बसवत नुसतं आक्रोश करून चालणार नुसतं आंदोलन करून डोकं फोडून नुसतं होणार नाही तर डोकं वापरायला शिका. आजपर्यंत ज्याने आपल्याकडे भांडणं लावली एकमेकांमध्ये झुंज राहावी आणि स्वतःच्या पदर खातल्या अशा नरादमानापर्यंत त्याची जागा दाखवा तरच आम्ही शिवरायाचे मावळे म्हणूनच तुम्ही पात्र होऊ शकता. आणि शिवरायाचा की कसे नामच या महाराष्ट्र जन्माला आले सगळा स्वतःचा अन्याय सुद्धा दूर करता येऊ शकत. तो जमाना तर वेगळा होता माझं तर म्हणजे की शिवरायाचं नाव घ्यायचे आपली आणखी कालच्या सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितलं की काय होता तो जमाना संपूर्ण जगामध्ये कदाचित एकमेव असं दैवत आहे की चारशे साडेचारशे वर्ष झाली अजून हजारो वर्ष होती तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजची जय बोलल्यानंतर कदाचित मुला सुद्धा उठून बघाई एवढी पात्र एवढी प्रेरणा संपूर्ण देशामध्ये मोगल आक्रमण करत होते. जर का छत्रपती शिवाजी जन्माला आले नसते तर कदाचित आपल्या हातामध्ये सुद्धा या भगवेच्या वेळी दुसरं प्रश्न पडलं असतं. त्याची उपकार
नंतर छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर त्याच्या आधीचे सगळे मोगल घराघराची बेचिरात रात रांगोळी करत होते, आपले देव करून टाकत होते. आणि बेचिरा कुणी कस की घरादाराची आदुत्र लुटायचे, माता बहिणीची आदुत्र लुटायचे, पैसा आणला जे काही फुटक्या ठेवले असतील त्या लुटायचेच. कोण घरात व्हायचं असतं घराला आग लावून टाकायची आणि तिची त्या आग व्हायची संपूर्ण लुटलं जायचं. ह्या म्हणायचं बेचिरा देवाचे तुकडे करून टाकायचे. भवानी मातेशी प्रमाणे तुकडे केले होते. आणि केव्हा आज आता अवतारी तू जन्माला आला असता तर काय झालं त्याची कल्पना सुद्धा आपल्याला करते. त्यावेळेला छत्रपती होते. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये आमचा देव चोरीला गेले ह्या इथल्या विवेकाचा सूर्य गणेश चोरीला जातो, पण श्रद्धा श्रद्धा सर्व गप्प बसलेले कुठे सरकार म्हणून आहे, कुठे माता भगिनीचे अमृत म्हटली जाते, सरकार कुठे आहे हे सगळं आपल्याला. आणि हे सगळं करताना मला आज अभिमान वाटतोय. मगाशी अनंत गीतेने सांगितले की आपल्या या रायगडचे सुपुत्र नानासाहेबांचे चिरंजीव अप्पासाहेब यांना डी वाय पाटील विद्यापीठाने डॉक्टरेटची आज घोषणा केली. पद्धती मला कदाचित योगायोग असं असेल की आपण शिवसेनेत सुद्धा मुंबई विद्यापीठाकडे राज्यपालांकडे पत्र दिलेलं आहे की अप्पासाहेबांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट द्या, हे शिवसेनेने प्रस्ताव दिलेला आहे. याची माणसं आम्हाला पाहिजे. नानासाहेबांसाठी माणसं, अप्पासाहेबांसाठी माणसं, जी समाजाला एक दिशा देतात की अरे बाबा इथे जास्त खड्डा आहे त्या बाजूचा नशा करू नकोस, नशा केलीस तर तुझी तुझी दिशा चुकेल अशी सांगणारी माणसं अशी दीपस्तर मानायला पाहिजे. आणि म्हणून माझी कशी इच्छा आहे, माझी कशी कल्पना आहे मुख्यमंत्री, आपलं सरकार येणार नक्की आहे आणि सगळी तमाम मंडळी आणणार, माता भगिनी आणि बांधव येणार आणणार आणणारच. पण आपलं सरकार आल्यानंतर नानासाहेबांचं एक चांगलं संकुल की जिकडे कायमस्वरूपी त्यांनी काय काय जे काम केले आहे, मध्ये तुम्ही गेलो होतो ठाण्याला त्यांच्या कार्यावरती आधारित चित्रांचं प्रदर्शन, किती सुंदर पेंटिंग ही सगळी पेंटिंग आणि त्यांची जी काही दिलेली शिकवण आहे की तिकडे कधीही जा तुम्हाला पाहायला मिळेल असं एक चांगलं संकुल या रायगडमध्ये मी वाढला. कारण नंतर हे आदर्श मानायचे नाही तर त्या अशोक चव्हाणचा आदर्श मानायचा. तसं काँग्रेस सरकार चाललेलं आहे की आम्ही काय म्हणतो उमेदवारी देताना आम्हाला परिचय नसते. म्हणजे मध्यंतरी अशी माझी आली होती की काँग्रेस आणि भाजप आणि आपल्याकडे दोन्हीकडे अस्वस्थ, आपल्याकडे अस्वस्थ होता की एकमेक मागे लागले होते ते आम्हालाच उमेदवारी पाहिजे, आम्हालाच उमेदवारी पाहिजे. आणि काँग्रेसवाले त्यांच्यामध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये अशी तळमळ चालली होती की अरे बापरे आम्हाला उमेदवारी मिळाली तर काय लढायचं कसं. आणि मग आम्ही तो काही निकष लावला की अरे जितेंद्रसारखा माणूस एक अनुभवी आहे, मतदारसंघात सुद्धा काम करतो, दिल्लीत लोकसभेत सुद्धा काम करतो आणि एनडीए मध्ये सुद्धा शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून चांगलं काम करतो अशी माणसं या उमेदवारी. आणि पलीकडे बघू किती भ्रष्टाचार केला आहे, बस एवढंच बा तू बघू अरे बापरे 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 एवढं केलं सजय पुढे तटकरेंवरती जेवढे आरोप आहेत ते मला वाटतं आरोप पत्र वाचता वाचता ते मोठे यांची आणि त्या सगळ्यांची चर्चा होईल. याने किती गोंधळ गोंधळ म्हणजे काय घरपासून खालपर्यंत डोकं माकलेला माणूस आणि निर्लज्जपणाने पुन्हा एकदा येतोय समोर येतोय मला मत द्या मला मत द्या. काल शरद पवार बोलले की आता लोकसभेत माझी जागा सगळं दुर्बळ येणार काय जागा तुमची बापरे बापरे तुम्हाला जागा शिल्लक नाही, तुम्हाला भीती वाटली म्हणून तुम्ही राज्यसभेत तिकडे गेल्या आणि तुमची जागा म्हणजे कुठली जागा तर लवकरच कळेल लवकरच कळेल. ही जी काही जागा आहे म्हणून तो एक मला वाटतं एक उखाणा आला तो तुम्हाला आवाज दिला तुम्हाला आलाय तरी उखाणा शरद पवार यांचा ते जे बोलले ना दोन वेळा मतदान करा, 17 तारखेचे मतदान झाले पुसून टाटाशाही शरदरावांचं नाव घेते 24 तारखेची मला जाईल हे काय असे उठे. हे सगळे जे काही चाललेले लोकशाहीची छट्टा एकतर बोलून जायचं आणि बोलल्यानंतर म्हणायचं नाही मी ते लाईटली बोललो हे शरद पवार बोलले. आणि तिकडे उत्तरेमध्ये जो एक जण बोललेला आहे तो म्हणाला मी नरेंद्र मोदींची खांडोळी करेल
त्यातून बापाचा देश आहे. भांडवली तू करणार आहे आम्ही काय शेंडासाठी बदल करणार. आम्ही काय शेंडासाठी बदल करणार नाही. उगाच कोणीतरी आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नये. आणि हेच मला सरकारला सांगायचंय की ह्याच्या विरुद्ध ह्या त्या माणसाला शिवसेना प्रमुख असले काय बोलायचं तुम्ही तुमच्या मराठी काय असते काय शब्द वापरला असतो यांच्याबद्दल जर का आम्ही काही बोललो तर तुम्ही आमच्यावरती खटले भरणार. जात्यंत आहे धर्मांत आहे धर्मांत म्हणून तुम्ही आमच्यावरती खटले भरणार. पण हे भोगायचं कसं हे सोसायचं कसं यांची वस्ती वाढत चाललेली आणि यांच्या वस्तीला सुस्तायचं काम जर का सतत हे करणार असतील आणि मग आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी पिसळून उभे राहिलो आणि आमच्यावरती खटले भरणार असाल तर मी म्हणेन असा सर्व धर्म समभावी बोलून बोलून टाकेल पण मी माझ्या हिंदूंचा आवाज उभे कशी राहणार. काय आपण कोणत्या दिशेने जातो देशाला कोणती दिशा द्यायची आहे काय म्हणून आम्ही मतदान करणार आहोत आणि कसं सरकार आम्हाला पाहिजे आम्ही जगायचं कसं आमच्या देशामध्ये हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक माता बहिणीचा आणि माझ्या बांधवांचा आहे. हे ठरवच पाहिजे. कोणा तुम्ही कशासाठी मागतात पत्र कशी मागतात कोणाची घेतात. गेल्या आठवड्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबरामध्ये एका वस्तीत पोलीस कोंबी मोर्चा करत होते. एखाद्या गोष्टीचा कुठेतरी सुगाव राहतो कुठेतरी संशयित आहे ठरतोय असं वाटतं तिथे पोलीस जातात आणि घराघरची झडती घेतात. ज्यावेळेला आम्ही आंदोलन करतो आमच्या शिवसैनिकांच्या घरात पोलीस घुसून घरच्या ताट्यावर फरफटत देतात शिवसैनिकांना घेऊन जातात मारत पिटत देतात. तिकडे ज्या वस्तीत गेले होते तिकडे येण्याची तर हिंमत नाही. पण टोमी ऑपरेशन सुरू असताना या शरद पवारांचा पिंट्याचा जितेंद्र आव्हाड तो मध्ये चढला आणि चार चौघांच्या पोलिसांची त्यांनी अशी काही उतरवली की युट्यूबवरची क्लिप होती अजून ठेवली का मला माहित नाही काढून टाकली. पण तो पोलिसांना चार चौघांच्या शिवीगाळी केलीच. पण तुम्ही शिवसेनेची सुपारी पाहत आहात एवढं सगळं बडबड करून आग पाहणे करून संशयितांना तरी सोडायला लावलं काय तुमच्यामध्ये हिंमत काय या मोठ्याची हिंमत तुमच्या काय. आणि जो तिकडे मध्ये तडमडला असं जर आमचा मुली गेला असता तर पोलिसांनी घर केली असती सरकारने घर केली असती पहिला हाऊसमध्ये त्याला तुरुंगात टाकला असता त्याला सांगायचं धडपास कायद्याच्या मध्ये आला असं तुला तुरुंगात टाकू. पण आज सरकार त्यांचं मदत करायला पाहिजे म्हणून कोंबी ऑपरेशन तर थांबवलं संशयितांना तर सोडूनच दिलं. पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ऑपरेशन केलं त्याला सुद्धा उचलून घेण्यासारखा वेचून त्याला साईड पोस्टिंग टाकलं. आहे सरकार तुमचं आहे एवढी हिंमत तुमच्या नाही एवढी धमक तुमच्यामध्ये तुम्ही आवाज उठवल्यानंतर सरकार तुमचं ऐकू शकते. आणि हेच सरकार जर तुम्हाला करत पाहिजे असेल तर तुमचे सरकार तुम्हाला लाभ लावो मग आम्ही न्याय मागायला तुमच्यासाठी लढणार नाही अजिबात लढणार नाही. जर वर्ग असाल तर मी तुमच्यासाठी लढेन. पण अन्याय अन्याय म्हणून टाव पुढे बसणार असाल तर कृपा करा माझ्याकडे येऊ नका. तुमचा लढा तुम्ही लढा लढे कसे लढताय मग अन्याय छेडा अन्याय छेडा. पण आज हा ह्या रायगडमध्ये तुम्ही दाखवून दिलं पाहिजे की हा रायगड हा शिवरायाचा रायगड आहे. असं म्हणतात की भगतसिंग सुद्धा रायगडावरती येऊन त्यांनी त्याची माती कपाळावरती लावली होती एवढं त्या माती सुद्धा पावित्र आहे छत्रपतींच्या स्पर्शाची पुढील झालेली माती आहे. आणि ती माती त्या मातीचं दर्शन घ्यायला कपाळावरती लावायचं त्या जग घडत असेल तर आजपर्यंत 300 वर्ष 350 वर्ष आली हा जो काय वारा वाहतो तो रायगडवरून येणारा वारा त्याची माती संपूर्ण जिल्ह्यात पसरले ती माती तुम्हाला दुसरं फटको फटकू येईल दुसरं फटको फटकू. आणि म्हणून मला असं वाटत की आज ही रायगडमधली पहिली सभा आहे. या मतदारसंघात मी पुन्हा येणार आहे तो खेडमध्ये येणार आहे. आज रायगड या मतदारसंघाचा हा संपूर्ण भाग तुम्ही महायुतीचा केला असं मी समजतो समजून आले. तुम्ही माझा आहात का शिवसैनिक आहात का महायुतीचे शिलेदार आहात का सगळे. मग मी तुम्हाला वचन देतोय आता मला इकडे पुन्हा चिठ्ठी आली की माझ्या कोळी समाजाबद्दल बोला. किती समाज आहे किती समाज अजूनही अन्यायग्रस्त आहे. धनगर आहे दलित आहे मराठा आहे माझे कोळी आहे आणखीन कोण किती आग्रही आहे सगळेच. आणि म्हणून जे शिवसेना प्रमुखांचं वचन होत की सगळे माझे बांधव आहे सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत जातीला पोट असलं तर मी पोटाला जात लावणार नाही. जो कोणी जे कोणी पोट उपाशी असेल ते भरण्याचं काम माझं सरकार केल्याशिवाय राहणार नाही हे मी वचन देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.